तर या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा आज दिवसभरात आपण घेत राहणार आहोत. आता पाहूयात महत्त्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा, अर्थातच सुपर फास्ट 50. राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता, मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढणार असल्याची सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, दुपारी 12 वाजता बैठक होणार, बैठकीत आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता. शिंदे समितीकडून 1,72,00,000 कागदपत्रांची तपासणी, 11,530 कुणबी नोंदी आढळल्या, आजपासून पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम, उपोषणाचा आज 7वा दिवस, उपचार घेत नसल्यानं प्रकृती खालावली. धाराशिव जिल्ह्यात आजपासून संचारबंदीचे आदेश, जिल्हाधिकारी डॉ सचिन उंबासे यांचे आदेश, 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास मज्जाव. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी परभणीमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांचं 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन, राजकारण्यांना गावात प्रवेश बंदी असल्यानं आमदार गुट्टे यांचा राहत्या घरी अन्नत्याग. नाशिकच्या सटाण्यामध्ये सकल मराठा आंदोलकांचं टायर जाळत निषेध आंदोलन, नेत्यांच्या फोटोला काळं फासत जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या भोरमध्ये आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक, मराठा समाजाकडून मुंडन करत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये वक्तव्य करणाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. नाशिकच्या मालेगावात मराठा कार्यकर्ते आक्रमक, मुंगसे गावात साखळी उपोषण, राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आणि जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. मराठा आरक्षणाला पाठिंबा देत पुण्याच्या भोर तालुक्यातही राजकीय पुढाऱ्यांचा राजीनामा, ठाकरे गटाचे कुलदीप कोंडे, राष्ट्रवादीचे यशवंत डाळ आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश कुटवड यांचा राजीनामा. साताऱ्यातील कराडच्या बेलदरेमध्ये जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मशाल रॅली आणि राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी. परभणी जिल्ह्यातील बस सेवा दुसऱ्या दिवशीही पूर्णतः ठप्प, बसवर दगडफेक झाल्याच्या घटनेनंतर बस सेवा बंद, प्रवाशांचे हाल, महामंडळाचं कोटी रुपयांचं नुकसान. पंढरपुरातही एसटी बस जाळल्या, प्रशासनाकडून खबरदारी, मराठा संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर बसला जाळ्या बसवण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यातही एसटी बसची जाळफोड, मोहोळ तालुक्यातील अंकोली गावाजवळ एसटी बस जाळली. धाराशिव रावसाहेब दानवे, राजेश टोपे आणि अर्जुन खोतकरांच्या घराच्या सुरक्षेत वाढ, बीडमध्ये नेत्यांच्या घराच्या जाळपोळीनंतर जालन्यामध्ये सतर्कता. धाराशिव जिल्ह्यातील 4 आमदार आणि खासदार यांच्या घरांना आजपासून पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची माहिती. धुळ्याच्या कापडणे गावात सकल मराठा समाजाकडून कॅन्डल मार्च, आरक्षण प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी. तर भुसावळच्या खडका या ठिकाणी जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या महिलांनी चूलही ठेवली बंद, 6व्या दिवशी सुद्धा मराठा समाजाचं उपोषण काल सुरूच आणि आज उपोषणाचा 7वा दिवस. जळगावच्या मुक्ताईनगरमध्येही मराठा समाजाचं साखळी उपोषण, साखळी उपोषणाला सर्वच पक्षांचा पाठिंबा. मराठा आरक्षणासाठी नाशिकमध्ये मशाल रॅली, रॅलीमध्ये तरुण आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी. बेळगावातही महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदी, मंत्री शंभूराज देसाई, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने यांना प्रशासनाकडून प्रवेशबंदीचा आदेश जारी. पुणे महापालिकेकडून यंदापासून फटाका स्टॉलच्या जागा भाड्याने देण्यासाठी ऑनलाईन लिलाव, शहरात 12 ठिकाणी 163 स्टॉल्ससाठी जागा निश्चित.